साडेतीन महिने ते अज्ञातवासात होते. थोडासा संजय राऊतसाहेब आराम करत होते, सक्तीच्या आरामावरती ते होते. बरंच त्यांना काही विशेष परवानगी देऊन पुस्तकं वगैरे वाचायला किंवा त्यांना पुस्तकं सुद्धा देण्याची मुभा त्या कस्टडीमध्ये होती असं आम्हाला ऐकायला मिळालं. पुस्तकं वाचता वाचता काही ज्योतिषशास्त्राची पुस्तकं कदाचित त्यांनी वाचली असतील आणि याच्यापूर्वी त्यांच्याकडे जे ज्ञान नव्हतं ते ज्ञान त्या साडेतीन महिन्यात ज्योतिषशास्त्राचं त्याला कदाचित आलं असेल. परंतु पुस्तकात वाचून ज्योतिषशास्त्राचं ज्ञान मिळून जर असं फेब्रुवारीमध्ये सरकार पाय उतार होईल असं वक्तव्य राऊत साहेबांनी केलं असेल तर ते त्यांचं दिवा स्वप्न आहे. त्यांनी ते स्वप्न बघत राहावं. कधीही राऊत साहेब जे म्हटले तसं होणार नाही. आम्ही अनेक वेळा सांगितलंय 170 प्लस आम्ही होऊ पण 169 आम्ही होणार नाही हे वेळोवेळी आम्ही सांगितलेलं आहे. राऊत साहेबांना ह्याचा प्रत्यय पुढची 2 वर्षांमध्ये येईल.